नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या वडून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशाची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकूण सात देश या ठिकाणी योग्य दुसरा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषापेक्षा अधिक आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषापेक्षा अधिक आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन केरळ राज्य या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तिसरा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती त्या ठिकाणी क्रमांक तीन सन अठराशे बहात्तर या ठिकाणी योग गॅन्सिरो प्रश्न क्रमांक चौथा भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन मॅकमोहन लाईन या ठिकाणी ज्ञान सिर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतामध्ये सर्वाधिक अंतर्गत वाहतूक खालीलपैकी कोणत्या मार्गाने होते भारतामध्ये सर्वाधिक अंतर्गत वाहतूक खालीलपैकी कोणत्या मार्गाने होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल्वे या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सहावा भारतामध्ये सर्वात अतिपूर्वेकडचे राज्य खालीलपैकी कोणते भारतामध्ये सर्वात अतिपूर्वेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सातवा खनिज संपत्तीचे भांडार असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात खनिज संपत्तीचे भांडार असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑशन क्रमांक चार छोटा नागपूरचे पठार या ना ठिकाणी योग्यासिरोल प्रश्न क्रमांक आठवा भारतामधील बहुसंख्य जनतेचे मुख्य अन्न खालीलपैकी कोणतं आहे भारतामधील बहुसंख्य जनतेचे मुख्य अन्न खालीलपैकी कोणतं आहे या ठिकाणी अशोक क्रमांक दोन तांदूळ या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक नव्वा तांदळाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य खालीलपैकी आहे भारतामध्ये तांदळाच्या उत्पादनामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे क्रमांक तीन पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य गॅन सिर होईल प्रश्न क्रमांक दहावा भैमुगाच्या उत्पादनामध्ये दे, देशामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणता उत्पादनामध्ये देशामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन गुजरात राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अकरावा देशामध्ये सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये देशामध्ये सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन कर्नाटक राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बारावा तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तिहार जेल खालील मिळवे कोणत्या शहरामध्ये आहे तर ठिकाणी ऑप्शन चार दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या साली विमान मार्गाने दळमळणाला प्रारंभ हा झाला होता भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या साली विमान मार्गाने दळमळणाला प्रारंभ हा झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे चोवीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदा वा जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण खालीलपैकी आहे जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन जंगल तोड या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरावा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन गंगा नदी या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक सतरावा भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन गोवा राज्य या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक अठरावा पुष्कर तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पुष्कर तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अजमेर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पस्तीस भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक नर्मदा नदी या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक चौतीस स्क्वॉड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे स्क्वॉड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे औषध क्रमांक तीन हवाई दल या ठिकाणी योग्स रोयल प्रश्न क्रमांक सदतीस इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक डेहराडून शहर या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक अडतीस भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑश क्रमांक तीन श्वास मराठी चित्रपट या ठिकाणी योग्यांसर होईल क्रमांक महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीस सत्तावीस या ठिकाणी योग रोय संस्कृत जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हणतात संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते त्या ठिकाणी अश्व क्रमांक दोन नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या कि जिल्ह्यामध्ये आहे मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य सोयल प्रश्न क्रमांक बेचाळीस पन्हाळा हे महाराष्ट्रामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा हे महाराष्ट्रामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अशोक क्रमांक तीन कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक त्रेचाळीस रमण मॅक्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत रमण मॅक्सेसे हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत ठिकाणी अशोक क्रमांक दोन विनोबा भावे या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गोंदिया जिल्ह्या ठिकाणी योग्यान सोय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तानसा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तानसा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस स्रप्त शृंगी हे महाराष्ट्रामधले महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे स्रप्तशृंगी हे महाराष्ट्रामधले महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन नाशिक जिल्हा या ठिकाणी गॅन्स सिरोल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी करार या ठिकाणी कराड या ठिकाणी योग्यासिरोल प्रश्न क्रमांक अठेच राजेवाड़ी हे ठिकाण खालपैकींत फिर प्रसिद्ध है राजेवाड़ी हे ठिकाण खापै फड़ प्रसिद्ध है त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अंजीर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पन्नास विजयदुर्ग आणि तेरेखोलची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तेरेखोल आणि विजयदुर्गची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील एकोणीस पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत या ठिकाणी औषध तीन सातपुडा पर्वत या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक वीस मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन सर्वात जास्त अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे मसाल्याचे पदार्थाचे उत्पादन सर्वात जास्त अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन केरळ राज्य या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक एक एकवीस खालीलपैकी कोणत्या बंदराला मुक्त बंदर म्हणून ओळखण्यात येते खालीलपैकी कोणत्या बंदरास मुक्त बंदर म्हणून ओळखण्यात येते या ठिकाणी कांडला बंदर गुजरात राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बावीस ट्रान्स हिमालय नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ही संबोधली जाते ट्रान्स हिमालय नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ही ओळखली जाते त्या ठिकाणी क्रमांक तीन सतलज नदी या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक तेवीस भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणते भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे त्या ठिकाणी औषध क्रमांकातील आरवली पर्वतरांग या ठिकाणी योग्यसिरोल प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा ही उर्दू आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू ही राज्यभाषा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचवीस भारतामधले पहिले इलेक्ट्रॉनिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामधले पहिले इलेक्ट्रॉनिक शहर बँगलोर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी अशोक क्रमांक चार कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक सव्वीस शरावती नदीवरचा जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे शरावती नदीवरचा जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन कर्नाटक राज्य या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सत्तावीस खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक तीन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ऊस लागवडे खालचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऊस लागवडे खालचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आगरतळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरतळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक त्रिपुरा राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे या ठिकाणी अशुभ क्रमांक एक झेलम नदी या ठिकाणी यो प्रश्न क्रमांक एक तीस दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी चार मिनार व सालारजंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे चार मिनार व सालारजंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन हैदराबाद शहर या ठिकाणी यो गॅन प्रश्न क्रमांक तेत्तीस सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गुजरात राज्य या ठिकाणी योग्य रोय प्रश्न क्रमांक चौतीस सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे त्या ठिकाणी क्रमांक एक ठिकाणी यो गॅन्स रोयल